उसद विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर विकास कामाचा बुजवारा उडालेला असताना होत असलेली सर्व विकास कामे हे अत्यंत निकृष्ट दर्जाची मटेरियल वापरून थातुरमातूर पद्धतीने काम करून धन्यता मानून कंत्राटदार मनमानी करीत असल्याचे प्रत्यय महागाव तालुक्यात आले आहे या सर्व विकास कामांना टक्केवारीच्या ग्रहणामुळे गावगड्यातील विकास कामांना नख लावून ग्रहण भामट्या कार्यकर्त्यांनी संपूर्ण ग्रामीण विभागातील विकासच टाकले त्यामुळे आज पोखरी ते माळहिवरा या गावाला जोडणारा चा, काम चालू असलेल्या डांबरीकरणच्या रस्त्यामध्ये मोठ्या प्रमाणात संसाधनाचा अभाव व गैरप्रकार आर्थिक अनियमितता होत असून हा काम किती बोगस व नियमबाह्य आहे हे शासन व प्रशासन दरबारी वाकान या गावातील धाडसी सामाजिक कार्यकर्ते अविनाश राठोड यांनी वस्तुनिष्ठ वास्तव शासन व प्रशासन दरबारी लक्षात आणून दिले या रस्त्याच्या बांधणी होत असताना जे शासनाचा प्रतिनिधी म्हणून अभियंता म्हणून कामावर कटाक्षाने लक्ष देणे अपेक्षित व अभिप्रेत असते ते दुर्दैवाने संबंधित विभागाच्या माध्यमातून अक्षभ्य दुर्लभपणाचे धोरण अवलंबले यामुळे संबंधित कंत्राटदार अतिशय निकृष्ट दर्जाचे काम साध्य सदर रस्त्याचे करत असल्यामुळे संबंधित दोन चार गावांमध्ये या कार्यपद्धतीबाबत व नेत्यांबाबत प्रचंड असंतोष व रोष व्यक्त केला जात आहे या कामाची तातडीने विभागीय स्तरावर गुणवत्ता विभागाच्या माध्यमातून चौकशी करण्यात यावी अशी मागणी संबंधित जिल्हा प्रशासनाच्या व गुण नियंत्रण विभागाकडे करतोय व संबंधित कामावर असलेला अभियंता याला तातडीने निलंबित करण्यात यावे अशी मागणी जिल्हाधिकारी साहेबांकडे करतोय आम्ही कोंदरी वाकांची रहिवासी माझं नाव अविनाश राठोड आणि माझं म्हणणं एक आहे की आता वाघ पोखरी हो ते माळीवरा रस्ता आम्हाला सॅन्सल झाला बजेटमधून तर आतापर्यंत पंधरा ते वीस वर्ष झाले की आम्हाला एकदम खराब रस्त्याने येणं जाणं करत होतो आम्ही दवाखान्यात जाण्यासाठी आम्हाला इथून माळीवर पाच नऊ किलोमीटर जाण्यासाठी अर्धा ते पाऊन तास लागत होता आणि आज आम्हाला जो रस्ता पास झाला याने रस्ता तर दिला आम्हाला डांबरीकरण करण्यासाठी पण रस्ता असा एकदम निरकृष्ट दर्जाचा सिंगल कोटमध्ये सिंगल कोटचा होत आहे आणि हा रस्ता आज नाही तीन दिवसामध्ये हा एकदम बेकार होऊन जाईल तर शासनाच्या लोकांनी या आधी शासनाच्या अधिकाऱ्यांनी या ठेकेदाराकडे एकदम लक्ष देऊन काम करून पूर्ण करून घ्यावे